नमस्ते, आज मी तुम्हाला गाजराचं लोणचं कसं करायचं ते मी शिकवणार आहे। तर त्यासाठी लागणारे घटक पदार्थ मी तुम्हाला दाखवते। हे जे लोणचं करतो आपण गाजराचं, त्याचे घटक पदार्थ आहेत। तर गाजर मी बारीक चिरून घेतले, तुम्ही उभे पण तुकडे करू शकता। हे फोडणीचं साहित्य आहे। फोडणीसाठी आपल्याला फक्त मोहरी, हिंग, तिखट, हळद आणि मेथीचं बी, मेथीचे दाणे फक्त लागणार आहेत आपल्याला। हा आहे लोणच्याचा मसाला, हे आहे मोहरीची डाळ आहे केलेली, तर ही वापरायची आहे आपल्याला। आणि हे मीठ आहे आणि हे लिंबूचा रस आहे। तर लिंबूचा रस किंवा व्हिनेगर कोणी काही पण तुम्ही वापरू शकता। आपण गॅस लावलेला आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण फोडणी टाकूया। आधी आपण मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली आहे। आपल्याला मेथीचं बी टाकायचं आहे, मेथी दाणे टाकायचे आहेत। ते तडतडल्यावर आपल्याला गाजर टाकायचं आहे त्याच्यामध्ये। हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। ते छान परतून झाल्यावर आता आपल्याला थोपटकन हे टाकायचं आहे, हळद टाकायची आहे। जास्त परतूनही द्यायचं आपल्याला, नाहीतर मग ते मऊ होतं। हे सगळं टाकून साहित्य झालं आपल्याला की लगेच आपण गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि लिंबाचं जे आपण रस घेतलेला आहे तो आपल्याला एकदम गार झाल्यावर रस टाकायचा आहे। छान, आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, आपल्याला थोडंसंच परतायचं आहे। आपल्याला आता लोणच्याचा मसाला टाकायचा आहे। लोणच्याच्या मसाल्यामुळं काय होतं, खूप छान चव येते लोणच्याला। आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं ना आपण तर छान टिकतं ते। आपल्याला आता मोहरीची डाळ टाकायची आहे। आता आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण आता मोहरीची डाळ टाकलेली आहे, म्हणजे आपण कैरीचं लोणचं जसं करतो ना त्याप्रमाणेच करायचं आहे। हे लोणचं जास्त टिकत नाही पण फ्रीजमध्ये 5-6 दिवस छान टिकतं। आता मीठ टाकायचं आहे, गॅस बंद करायचा, मीठ टाकायचं, मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि लिंबाचं जे पाणी आहे ते आपल्याला थोडं गार झाल्यावर टाकायचं आहे। आणि व्हिनेगर पण तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे बघा किती लाल भडक छान लोणचं तयार झालं आहे। खूप छान लागतं चवीला हे लोणचं। लिंबाचा रस आपल्याला थोडं गार झाल्यावर टाकायचं आहे। अशा प्रकारे हे लोणचं तयार झालेलं आहे गाजराचं, तर खूप छान लागतं ते। आता हे लोणचं गाजराचं तयार झालं आहे। आता हे थोडं 1-5-10 मिनटं मी गार होऊ देते आणि मग आपल्याला हे लिंबाचा रस जो आहे तो टाकायचा आहे किंवा व्हिनेगर टाकायचं आहे। आणि मग अशा प्रकारे हे लोणचं खायला तयार झालेलं आहे। तुम्ही हे लोणचं करून बघा। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या कॉमेंटची मी वाट पाहत आहे। धन्यवाद।